तर मित्रांनो, व्हॉट्सअप युजर्स करता एक बॅड न्यूज आलेली आहे. ती म्हणजे 1 फरवरी पासून काही जे जुने स्मार्टफोन आहे त्यामध्ये व्हॉट्सअप जे आहे ते चालणार नाही आहे. याची सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. ते कुठले फोन्स आहे आणि कुठल्या त्या अँड्रॉइड व्हर्जनवर जे आहे ते व्हॉट्सअप चालणार नाही आहेत. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता एकेडीज मराठी. टेक्निकल माहिती मिळवा आता आपल्या मायबोलीतून. तर मित्रांनो, दिवसांदिवस जे टेक्नॉलॉजी आहे ते अपग्रेड होत राहते. त्याचमुळे व्हॉट्सअप जे आहे नवनवीन फीचर जे आहे ते तुम्हाला युजर्सला मिळवण्यासाठी आणि व्हॉट्सअप जे आहे ते नवनवीन फीचर जे आहे ते आणत राहते. त्यामुळे जे नवीन फीचर्स आहेत ते जुन्या काही ज्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत त्यावर चालणार नाही. त्याकरता व्हॉट्सअपने हा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे. तर जवळपास जे जुने फोन्स आहे स्मार्टफोन आहे यामध्ये 7.5 दशलक्ष एवढे स्मार्टफोन जे आहे ते सध्या व्हॉट्सअप यूज करत आहे जे जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर आहे. तर ते कुठले आहे, त्याचप्रमाणे कुठली ऑपरेटिंग सिस्टीम आहे ज्यावर ते व्हॉट्सअप यूज नाही होणार आहे. तर मित्रांनो, व्हॉट्सअप जे आहे ते iOS 7 आणि त्याहून अधिक जे जुने आयफोन्स आहे त्यावर सुद्धा जे व्हॉट्सअप आहे ते यूज होणार नाही आहे. सोबतच जी अँड्रॉइड व्हर्जन आहे जे तुम्ही यूज करता अँड्रॉइड युजर्ससाठी ती आहे 2.3.7 किंवा त्यापूर्वी जे व्हर्जन जे आहे अँड्रॉइडचे त्यामध्ये सुद्धा जे व्हॉट्सअप आहे ते आता वर्क नाही करणार आहे. गुगलने जाहीर केलेल्या जी आकडेवारी आहे ते जवळपास कमीत कमी 7.5 दशलक्ष स्मार्टफोन जे आहे अँड्रॉइड व्हर्जनवर काम करतात. काही दिवसापूर्वी मित्रांनो, मी 31 डिसेंबर अगोदरच व्हॉट्सअपने जे आहे ते विंडोजचे जे स्मार्टफोन होते त्यावर व्हॉट्सअप आहे ते थांबवलेले आहे. सोबतच कंपनीने त्याचे जे अधिकृत निवेदन आहे ते सुद्धा जाहीर केलेले होते. त्याचप्रमाणे 1 जुलै 2020 पासून मायक्रोसॉफ्ट जे स्टोअर आहे मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट विंडोज जे मोबाईल यूज करतात त्यावर सुद्धा मायक्रोसॉफ्टच्या स्टोअरवर सुद्धा आता व्हॉट्सअप जे आहे 1 जुलै 2020 पासून उपलब्ध तुम्हाला मिळणार नाही आहे. तसेच तुमची जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते कुठला तुमचा मोबाईल जो आहे तो सिक्युअर आहे की नाही आहे, त्यामध्ये व्हॉट्सअप चालणार की नाही हे तुम्हाला जर पाहायचे असेल तर काय करायचे आहे, तुम्हाला जायचे आहे तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये. मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे अबाउट नावाचा एक ऑप्शन दिसेल अबाउट फोन म्हणून, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिसेल अँड्रॉइड व्हर्जन. तर जसे की तुम्ही माझ्या फोनवर स्क्रीनवर पाहू शकता अँड्रॉइड व्हर्जन 7.1.2 आणि ज्याप्रमाणे मी सांगितले की 2.3.7 या ज्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्यावर व्हॉट्सअप चालणार नाही आहे. तर तुम्ही हे चेक करू शकता तुमचे जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते 2.3.7 आहे की नाही. त्यामुळे तुम्ही त्याला अपडेट करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही त्या फोनवरसुद्धा व्हॉट्सअप यूज करू शकता. ते अपडेट कशाप्रकारे करायचे हे तुम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तो तुम्हाला कशाप्रकारे वाटला, तसेच तुम्हाला काही टेक्निकल माहिती हवी असल्यास ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी त्यावर नक्की तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करेल. सोबतच मित्रांनो, जर तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर खाली सबस्क्राईबची बटन दिलेली आहे त्यावर प्रेस करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा जेणेकरून येणारे माझे असेच नवनवीन टेक्नॉलॉजी तसेच टिप्स आणि ट्रिक्सचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.